प्रभाग क्रमांक 20 शिखरेवाड़ी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 20 शिखरेवाड़ी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन शिवसेना माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभाग सभापती प्रशांत दिवे, शिवसेनेचे पदाधिकारी नितीन चिडे, योगेश देशमुख, श्रीकांत मगर, चंद्रकांत शहाणे, विनायक दंडगवाळ, प्रदीप देशपांडे, के पवार, संगम शहाणे, निवृत्ती तुपे आदी उपस्थित होते. यावेळी प्रभागातील नागरिकांची नेत्र तपासणी, ब्लड शुगर, थायरॉइड, बीपी, बॉडी चेकअप तसेच शुगरची तपासणीही करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन अश्विन केशव पवार यांनी केले. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या शिबिरामुळे मोठा फायदा झाल्याचं स्थानिकांनीही सांगितलंय. तसेच हे शिबिर मोफत राबवल्यामुळे अश्विन केशव पवार यांचे आभारही व्यक्त करण्यात आले. आज जो काही उपक्रम झाला आहे, आमचे मित्र अश्विन पवार यांनी जो घेतला आहे लोकांच्या हेल्थबद्दल, त्याच्याबद्दल लोकांनी थोडंसं जागरूकपणा ठेवला पाहिजे आणि लोकांनी काळजी घेतली पाहिजे शिबिराची. ही सर्व माहिती इथे मिळाली आहे. बऱ्याच लोकांच्या जे काही अडचणी असतील त्या पण इथं लोकांना समजून गेल्या आहेत. बरोबर जे बाकीचे जे टीम होती त्यांची बाकी जी त्यांना सहकार्य केलं आहे आपल्या शहराबद्दल, त्या सर्वांची काळजी घेतली पाहिजे, कशाची आणि आज काळाची गरज आहे. त्याचबरोबर लोकांना या सर्व गोष्टींचं इथं ज्ञान मिळालं असून लोक आज या गोष्टीवरती खुश आहेत की ज्या गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या त्या संबंधित आहेत. त्याच्यावरती नक्कीच काहीतरी निर्णय घेऊन परिवर्तन करतील आणि असंच समाज कार्य हे सतत चालू द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. जेणेकरून लोकसेवाच्या आज दिनांक 19 डिसेंबर रोजी शिखरेवाडी ग्राउंड इथे एकदमसुद्धा नेत्र शिबिर घेण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये बऱ्याच नागरिकांनी लाभ घेतलेला आहे. तरी आपल्या शिखरेवाडी परिसरातील जे काही किंवा आजूबाजूच्या परिसरातील जे काही नागरिक असतील त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. आणि श्री अश्विन पवार यांचं सामाजिक कार्य हे फारच मोलाचं ठरलं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. आणि असे इथून पुढेही त्यांच्याकडून असे कार्य वेळोवेळी करू असे मी शिखरेवाडी मैदान या याच्यामध्ये आज नेत्रदान अशिष पवार यांनी आज डॉक्टर जयंती निमित्त श्री नेत्र तपासणी, ब्लड आणि हेल्थ स्कॅनिंग हा ज्येष्ठ नागरिकांसाठी परिसरात सर्व जणांसाठी एक मोफत आयोजित केलेलं आहे. त्यामुळे आम्ही शिखरेवाडीच्या सर्व सभासदांतर्फे मी महात्मा गांधी सोसायटी चेअरमन या नात्याने हनुमान मित्र मंडळ त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानतो. त्यांच्या अनेक गोष्टी असतात त्या न करायचं असतात आणि अनेक व्यक्तिमध्ये त्यांचं मोठं या भागामध्ये प्राधान्य आहे आणि त्यांनी ह्या योजना वारंवार करून हीच त्यांना खूप शुभेच्छा. यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनीही आपलं मनोगत व्यक्त केले. शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेचा जन्म केवळ राजकारणासाठी केला नाही तर शिवसेनेचा जन्म हा खऱ्या अर्थानं समाजकारणासाठी झालेला आहे. आणि म्हणून आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये जे काही सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या अडचणीमध्ये घोर जाणारा सातत्याने समाजाला उपयोग होईल अशा प्रकारचं काम करणारा कार्यकर्ता या महाराष्ट्रामध्ये घडावे आणि म्हणून शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली आहे. आणि म्हणून लोक सातत्याने आपल्याला माहिती आहे की शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक असं म्हणत असतो की 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असतो. आणि म्हणून 80% समाजकारण तुम्ही सातत्याने या भागामध्ये करत राहा. आज एक चांगल्या प्रकारचा उपक्रम तुम्ही हातामध्ये घेतला. या भागामध्ये अनेक लोक राहतात, काही लोकांना अनेक व्याधी असतात परंतु आपल्या व्यस्त जीवनामध्ये जाणं अवघड होत असतं आणि म्हणून अशा लोकांची सेवा तुमच्या आतून घडावी अशा प्रकारचा एक उपक्रम तुम्ही घेतला. या ठिकाणी लोकांची आरोग्याची तपासणी त्या ठिकाणी करून देणार आहे. ज्यांचा नंबरचा समोरच्या डोळ्याचा नंबरचा काही प्रश्न असेल तो देखील आपण या ठिकाणी मला सांगितलं की आपण तोही मार्गी लावून देऊ. आणि अशा प्रकारचं समाजकार्य हे सातत्यानं तुम्ही करत राहा. येणारा काळ हा अतिशय उज्ज्वल आपल्यासाठी आहे. या महानगरपालिकेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेची सत्ता येणार यात तुम्ही मात्र शंका नाही. त्याचं कारण असं की या
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण सोनवणे, आशिष शहाणे, अभिजित खैरनार, साहिल हुसळे, राजेश पगारे, विकी दोंदे, आकाश पवार, प्रणव बर्वे, आदित्य दंडगावार, सिद्धार्थ दोंदे, प्रतीक रोकडे, राहुल गायकवाड, अमोल दोंदे आदींनी प्रयत्न केले. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.